महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचं वक्तव्य करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील याचा शिवसेनेच्या वतीनं कडक शब्दात निषेध करण्यात आला. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आज कोगनोळीनजीक शिवसैनिकांनी भीमाशंकर पाटील याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. आम्ही कर्नाटकात येत आहोत, तुझ्यात जर दम असेल तर गोळ्या घालून दाखव, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. यानंतर मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करीत भीमाशंकर पाटील याच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. अरे कर्नाटक सरकारचं करायचं काय? कर्नाटक नालायक सरकारचं करायचं काय? शिवाजी महाराज कोण रे? मागे गेला कॅमेरा या. अरे मोबाईल मागे गेला. खाली डोकं वर पाय. कर्नाटक नालायक सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या आंदोलनात अशोक पाटील, शिवगोंडा पाटील, दिनकर लगारे, किरण कुलकर्णी, राजेंद्र साळोखे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. लाईव्ह मराठीसाठी राहुल गडकर, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.